अण्णा कलगोंडा पाटील बोला. खोल झाल्यामुळं आम्हाला जवळजवळ अंतर कमी झालं आणि बाजारपेठ चांगली मिळायला लागली आणि दवाखान्याचं बी जवळपास लवकर हे जवळ मिळायला लागलं. ह्याच्यामुळे फुल झाल्यामुळं अनेक सोयी व्हायला लागल्या. अगोदर काय अडचण व्हायची दवाखान्याला तर जायचं लांब न जायचं होत होतं, 9 किलोमीटर अंतर वाचलं, त्याच्यामुळं माणसांचा प्रवास खर्च कुठून कमी झाला. वेळेत उपचार त्यांना मिळाला. हां, वेळेत उपचार बी मिळायला लागलं आणि फायदेशीर झालं फुल झाल्यामुळं. सांगलीच्या आमदारांनी हे काम चांगलं केलं का? हां, चांगलं केलं. हा हरिपूर कोथळी पुलाला आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्याकडे हरिपूर वाशिया व कोथळीच्या वाशियांनी मागणी केली की हा पूल व्हावा म्हणून. मग आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी डायरेक्ट लगेच मंजूर करून आणला पूल. हा 25 कोटी रुपयाचा पूल आहे आणि हरिपूर कोथळी आणि बरोबर जवळजवळ हे दानोळी असे 10 गावं ह्या पुलाला जोडली जाणार आहेत आणि वाहतुकीला जवळजवळ कोल्हापूरला जायला 5-7 किलोमीटरचा फरक पडणार आहे आणि एक चांगलं एक काम झालेलं आहे आणि लवकरच एक ह्या महिन्याच्या आतपर्यंत उद्घाटन शुभारंभ होईल. आत्ता कुठल्या टप्प्यामध्ये काम आहे? आत्ता काम अंतिम टप्प्यात आहे. थोडं फक्त 500 मीटर रस्ता डांबरीकरण तेवढं राहिलेलं आहे, तो पूर्ण होईल. पूर्ण झाल्यानंतर लगेच लोकांचे पैसे पण आलेले आहेत, पैसे पण शेतकऱ्यांचे देण्याचं काम चालू आहे. पुढं इकडे मार्ग कसे निघणार आहे त्याचे? हे जे मार्ग जायला 3 रस्ते आहेत. इकडे हरिपूरमधून जायला रस्ता येतो, सरळ डायरेक्ट आकाशवाणीपर्यंत जाण्यासाठी आहे, परत इकडं अंकलीकडे जाण्याकडेसाठी रस्ता आहे. ह्याला असं काय हे नाही, रस्ता कोणीकडनंही जाऊ शकतात लोक. महापूर वगैरे यामध्ये किती फायदा होणार आहे? महापूरामध्ये त्यांना काय फायदा, म्हणजे हा बुडीत पूल आहे त्यामुळं 50 फुटावर पाणी आलं तरी हे बुडणार आहे पूल. आणि गावाच्या दृष्टिकोनातनं चांगला आहे, झालेला आहे. निसर्ग लोकांना ये जा चालू झालेलं आहे, गावात वर्दळ वाढलेलं आहे.